पुरो आगामी डी ए टी ई टी पोलीस भरती ज्या परीक्षा असतील तर गणित काय बदलणार नाही जी के बदलणार नाही आणि म्हणून हे गणित कसं शिकवायचं आणि कसं शिकून घ्यायचं दोन्ही गोष्टी अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे पहा आता हा पेपर पेपरमध्ये आलेले प्रश्न येणाऱ्या टी ई टीसाठी पोलीस भरतीसाठी कामाचे असतील म्हणून आपण यावर हा व्हिडिओ आहे लक्ष दे एकदा काय म्हणत आहे खालीलपैकी कोणत्या संख्येला चारने भाग जातो आता चारची कसोटी काय बाबा कसोटी आहे की तुम्हाला दिलेली संख्या संकेतले शेवटचे दोन अंक याच्यापासून तयार होणाऱ्या संख्येला चारने भाग गेला तर पूर्ण संख्येला चारनं भाग जातो किंवा संख्येत शेवटून दोनपेक्षा पेक्षा अधिक शून्य असतील तर त्या संख्येला दोन किंवा दोनपेक्षा पेक्षा अधिक तर त्या च संख्येला चारने भाग जातो इथं शेवटीत दोन, 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 दोन आणि एक आहे याच्यापासून एकवीस तयार झाले एकवीसला चारनं भाग जात नाही इथं सदुसष्ट आहेत याला चारनं भाग जात नाही इथं चौतीस आहे याला चारनं भाग जात नाही इथं बत्तीस आहेत आणि बत्तीसला चारने भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला चारने भाग जातो आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ओके पुढचा प्रश्न पहा पाच दोन सात शून्य तीन या अंकापासून बनणारी पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती आता आपल्याला नियम काय माहिती आहे का अशा प्रश्नात की दिलेल्या अंकाची चढत्या क्रमाने मान्य करा हां तर मग आपण अशी मांडणी करणार शून्य दोन तीन पाच सात आता काहीला काय वाटलं शून्याला किंमत नाही रपकन आपण आपल्या मागं गरबड नावाचा प्राणी धावून असतो आपण हे उत्तर राईट करतो आपला भुकनाव असतो आपला प्रश्न चुकलेला असतो मग काय करायचं याच्यामध्ये हे पहा दोन तीन पाच सात ही मान्य झाली का हा शून्य अलीकड लिहिल्यावर त्याला किंमत नाही मग आपण इथं लिहून टाकू हा शून्य आपण काय करू इथं लिहून टाकू म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वीस हजार तीनशे सत्तावन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे वीस हजार तीनशे सत्तावन क्लिअर चला पुढचा प्रश्न पहा पहा सात अधिक सात गुणिले सात मायनस सात भागिले सात आपल्याकडं नियम आहे की प्रश्न सोडवताना पहिल्यांदा पाहायचं प्रश्नामध्ये कंस दिलाय का कंसाच्या नंतर पाहायचं प्रश्नामध्ये भागाकार दिलाय का भागाकाराच्या नंतर प्रश्नामध्ये पाहायचं गुणाकार आहे का गुणाकाराच्या नंतर पाहायचं बेरीज हे का आणि सर्वात शेवटी प्रश्नात पाहायचं की बाबा आपल्याला वजा बाकी दिली का आता या प्रश्नामध्ये पहिले भागाकार केला तर याचं उत्तर आलं सात एक सात मायनस जसाल तसं अलीकड सात गुणिले सात अधिक सात मग साती साती एकोणपन्नास अधिक सात मायनस एक म एकोणपन्नास आणि सात छप्पन मायनस एक आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे बाबे या पंचावन्न काय प्रश्नाचं उत्तर पंचावन्न दिसायलाय का पहा नसल दिसत तर डबल विचारा पहा आता चिन्हावर हो विचारलेला प्रश्न आहे मग आपल्याकडं नियम आहे हे पहा करणिचिन्हात एक्क्याऐंशी अधिक कर्णीचिन्ह एकशे एकवीस हा मग काय करणार याचं वर्गमूळ आपलं उत्तर अकरा अधिक याचं वर्गमूळ उत्तर नऊ आणि अकरा नऊ आपल्या प्रश्नाचं उत्तर वीस लय मोठा अवघड प्रश्न नव्हता हां आता पुढं काय म्हणतंय की बा या संख्येमधील दोन व सात या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक काढा स्थानिक किंमत काढताना आपल्याकडं नियम आहे दिलेली संख्या लिहा सहा चार त्याच्यानंतर पाच त्याच्यानंतर दोन त्याच्यानंतर तीन त्याच्यानंतर सात त्याच्यानंतर पाच दोनची स्थानिक किंमत दोन अंक लिहा त्याच्या डावीकडं उजवीकडं जेवढे अंक आहेत तेवढ्याच्या बदल्या शून्य द्या सात अंक लिहा सातच्या डावीकडे जेवढे अंक आहेत उजवीकडे जेवढे अंक आहेत त्याच्यामधल्या शून्य द्या आता काय म्हणता याच्यातील फरक फरक म्हणजे वजावाकी वजावाकी करताना गावाकडल्या कर आणि करायची नाही याचा आजचा देण पुन्हा परत घे नाही वरच्यावरही ट्रान्सफर या दोनचा आजचा इथं इथं उरला एक या दहाचा आजचा इथं इथं उरला नऊ या दहाचा सातचा इथं इथं उरला नऊ मग हां चला हे इथपर्यंत घ्यायची गरज नव्हती दोनची स्थानिक किंमत दोन हजार सातची स्थानिक किंमत सत्तर आपण तोंडी जरी म्हणलं तर तुम्हाला एवढी गोष्ट कळेल का नाही एकोणीसशे तीस उत्तर आहे हां एकोणीसशे तीस उत्तर आहे दोन व सात या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती बरोबर आहे या दोनची स्थानिक किंमत दोन हजार आहे आणि या सातची स्थानिक किंमत सत्तर आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या एकोणीसशे तीस आहे इथं शून्य टाकायचं राहिला आहे एवढी गोष्ट लक्षात घ्या यस पहा प्रश्नचिन्हाच्या जागी काय पर्याय असेल म्हणते काहीच नाही बा तीन छेद चार आहे अधिक ए बव्या सातशे चार आहे अधिक एक छेद चार आहे अपूर्णांकाची बेरीज करताना छेद समान एकदा लिहावा बेरीज अंशाची करावी तीन आणि सात दहा कळ का आणि दहा आणि एक अकरा अकरा छेद चार पर्यायामध्ये कुठं दिलं आहे का पहा तीनशे चार अधिक सातशे चार अधिक छेद चार इथं काही चिन्हात असेल तर उत्तर वेगळं होईल हां तेवढं लक्षात घ्या पहा खालील बेरीज करा म्हणते काय म्हणते पहा याच्यामध्ये चार अधिक चार अधिक शून्य शून्य चार अधिक चारशे अधिक चारशे चौवेचाळीस लय मोठी गोष्ट बेजार व्हायची गरज नाही चारन चार, 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 चार आठ चार किती बारा किती अरे चारशे काल कान पुन्हा काय चारशे चौवेचाळीस मग चारन चार चार दोन सहा चारन एक पाच चारा चार आठ आठशे छ इकडे पहा काय म्हणतं प्रश्न क्लिअर करा लय मोठा ताण घ्यायची गरज नाही हे शून्य आहेत का याच्याशी घेणत नाही आपल्याला शून्य शून्य चार म्हणजे चारच शून्य चार म्हणजे चारच आणि चार म्हणजे चारच कळलं का तुम्ही कसे मानलेत काय म्हणणार हे असे मानणार का नाही बरं काय म्हणणार शून्य शून्य चार याला पण काय म्हणणार शून्य चार आणि याला पण चारच मानणार आहे ना मग पावर उत्तर काय येईल चार चौक सोळा हातचा एक चार आणि एक पाच आणि चार चार आणि चार आठ उत्तर काय आहे आठशे छप्पन हे ह्या याच्यात शून्य चार मुळे आणि शून्य चारमुळं चार कोमा जायचं नाही नीट लक्ष द्यायचं हा एका परीक्षेत बरोबर उत्तर दिल्यास दोन गुण मिळतात आणि चूक उत्तर दिल्यास एक गुण कमी दिला जातो एका परीक्षार्थीने सर्व शंभर प्रश्न सोडवले तर त्याला मिळालेले एकूण गुणांशी होते तर त्याने किती उत्तरं बरोबर सोडवले ताण घ्यायचा नाही प्रश्न नीट समजून घ्या इकडे पहा प्रत्येक प्रश्नाला दोन गुण आहेत आणि परीक्षा किती गुणाची आहे शंभर गुणाची मग त्याला किती गुण मिळायला पाहिजे होते दोनशे पण दोनशे गुणापैकी गुन, एका गुन रह, त्याला मिळाले त्या किती गुण ऐंशी मग त्याला मिळाले ना किती नाही वीस एवढी कन्सेप्ट क्लिअर झाली आता होतंय काय एखादा प्रश्न चुकला तर एका प्रश्नाला दोन गुण आहेत म्हणून हा त्याचे दोन गुण जाणार आहेत आणि चुकलाय त्याला दंड हे एका गुणाचा म्हणजे जर एक प्रश्न चुकला किंवा एक प्रश्न त्याचा बरोबर नाही आला तर त्याचे तीन गुण वजावणार आहेत मग असे किती गुण त्याला भेटले नाही वीस मग एका प्रश्नाचे किती गुण आहेत तीन मग असे त्याचे किती प्रश्न चुकले चाळीस असे त्याचे किती प्रश्न चुकले पाच चाळीस मग त्याचे किती प्रश्न बरोबर आले तर परत प्रश्न होते शंभर मग त्याचे बरोबर आलेले प्रश्न आहेत साठ त्याचे बरोबर आलेले प्रश्न आहेत साठ ओके चला पुढचा प्रश्न पहा तीन नैसर्गिक संख्यांचे गुणोत्तर दोन जसे तीन जसे चार जर संख्यांच्या वर्गाची बिरीज एकशे सोळा असेल तर त्या संख्या खालीलपैकी कोणत्या हे पहा गुणोत्तर या शब्दाचा अर्थ त्या संख्या संक्षिप्त होत्या कुठल्या तरी कॉमन संख्येनं भागलं आणि आपल्याला त्याला तिथं नेऊन ठेवलंय मग मी काय करणार इकडे पा या संख्येचा वर्ग त्यांचं प्रमाण म्हणजे कशाने भागलंय त्याला आपण एक्स मानतो लहानपणी दहावीत होताना आपण म्हणायचो ना त्याची समानपट एक्स मानून हा मग आता इकडे पहा अधिक काय आहे तीन एकचा वर्ग अधिक चार एकचा वर्ग आणि वर्गाची बेरीज एकशे सोळा मग इकडे पाय दोनचा वर्ग ऐ चार एकचा वर्ग तीनचा वर्ग नऊ एकचा वर्ग चारचा वर्ग सोळा एकचा वर्ग आणि बरोबर एकशे सोळा मग सोळा नऊ पंचवीस पंचवीस आणि चार एकोणतीस एकचा वर्ग बरोबर एकशे सोळा मग चलाचा वर्ग बरोबर एकशे सोळा एकोणतीस गुन्हा करातले भागा करात एकोणतीस चौक एकशे सोळा मग मला सांग चलाचा वर्ग दिला असेल तर पुढील संख्येचं बबण्या काय घ्यावं वर्गमूळ मग घेतलं वर्गमूळ आता मला सांग त्या संख्यांचं प्रमाण काय होतं दोन यक्स मग दोन गुणिल एकशे किंमत दोन पहिली संख्या काय चार दुसरी संख्या काय होती यक्स। तीन यक्स मग तीन गुणिल एकशे किंमत दोन तीन दोन्ही सहा तिसरी संख्या काय होती चार एक्स चार गुणिल एकशे किंमत दोन चार दोन्ही आठ मग त्या संख्या चार सहा आठ त्या संख्या चार सहा आठ पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर कळलं का यूट्यूब चॅनलला मोकार विषय बोलायला माझ्याकडले विषय आहेत पण आपण आपल्या मूळ विषयापासून भरकटत जाऊ नये हे वारंवार विचार माझ्या डोक्यात येतात आणि पुन्हा मी स्टेबल होतो मग माझ्या कामाकडे वळत असतो हां म्हणून लई शिकवत जाऊ नका मला सर्वच गोष्टी कळतात हां बबनराव उगं नाही बाब्या दोनशे सोळा दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे सातशे वीस यांचा महत्तम सामायिक विभाजक विभाजक म्हणलं की इथं तुम्हाला आहे म सावी मग कोणाकोणाचा दोनशे सोळा कोणाकोणाचा दोनशे अठ्ठावीस कोणाकोणाचा सातशे वीस ओके हां आता जर तुम्हाला चो चोवीसचाच पाठापाठ असेल तर तुम्ही डायरेक्ट म्हणणार इकडे पहा चोवीस नव्वद दोनशे सोळा चोवीस एक चोवीस चोवीस चो एक चोवीस चार चो चो उरले चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस चोवीस त्रिक बहात्तर आता आणखी तीन न भाग जातो तीन त्रिक नऊ तीन चोक बारा आणि तीनदाही तीस तीन आणि चार संलग्न अनुक्रमिक संख्या आल्या की भाग देण्याची प्रोसेस थांबायची असती ऐंबू चुकू हां मग इथं थांबली ना मग चोवीस त्रिक काय आहे बहात्तर मग यांचा मसावी काय आहे बहात्तर म्हणजे असं विचारले ह्या तीन संख्येला कोणत्या मोठ्यात मोठ्या संख्येनं भाग जातोय आपलं उत्तर बहात्तर हां एक माळी काय म्हणतं आहे एक लाख नाही नाही सतरा हजार नऊशे छप्पन झाडे अशा प्रकारे लावतो की प्रत्येक ओळीत तेवढेच झाडे असावीत जितक्या ओळी आहेत तर एका ओळीत किती झाडे आहेत आता आपल्याला अशा प्रश्नामध्ये त्यानं काय केलं आशे झाडं लावले आणि असे झाडं लावले तर मग इथं स दहा झाडं असतील तर इथं पण दहा आहेत मग दहा दहाचा वर्ग म्हणजे शंभर झाडं आहेत मग त्यानं म्हणते शंभर झाडे आहेत तर लाईना किती आहेत तर उत्तर जसं आपण काय केलं आपण काय केलं वर्गमूळ काढलं मग तसं तुला ह्या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे मग वर्गसंख्येमध्ये सहा असेल वर्ग तर वर्गमुळात सहा वर्गसंख्येमध्ये सहा असेल तर मग कोणत्या संख्येच्या वर्गात सहा येतात पा इकडे पा कोणत्या संख्येच्या वर्गात सहा येतात एक तर ज्या संख्येच्या एककस्थानी चार आहे तिच्या वर्गात सहा येतील एक ज्या संख्येच्या एकक स्थानी सहा आहे तिच्या वर्गात सहा येतील हे असं करायचं मधला अंक उडवायचा आता काय करायचं याच्यातून वजा होणारी मोठ्यात मोठी वर्गसंख्या पाहायची मग तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर याच्यातून वजा होणारी मोठ्यात मोठी वर्गसंख्या तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर चला तेरा मिळाले का आपल्याला हां याच्यामध्ये तेरा कुठे पहा बरं चला हे आपलं उत्तर आहे हे आपलं उत्तर आहे डायरेक्ट कारण इकडे पहा आता यार पद्धत कशी आहे हे पा याच्यातून वजा होणारी मोठ्यात मोठी वर्गसंख्या एकशे एकोणसत्तर तिचं वर्गमूळ मग तिचं वर्गमूळ काय तेरा तर आता आपल्याला याच्यातला कोणता अंक निवडायचा याच्यासाठी पद्धत आहे काय पद्धत आहे तेराला त्याच्या ते पुढच्या संख्येन गुणा आपलं उत्तर याच्यापेक्षा मोठं आलं लहान घ्यायचा आपलं उत्तर याच्यापेक्षा लहान आलं मोठा घ्यायचा चला चौदा त्रिक बेचाळीस हा चाले चार चौदा एक चौदा चौदा चार चा। आपलं उत्तर काय आलं मोठं आलेलं म्हणून लहान अंक म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर एकशे चौतीस वर्गमूळ कसं काढावं यूट्यूबला व्हिडिओ आहे नीट पहा घेतलेला आहे केवळ मोकार जसं पाहताना तसं कामाचं शिकवलेलं पण पाहजा मला हे छान वाटते जरा हां चला एका संख्येच्या चौपन्नहून तेवढीच जास्त आहे तेव जेवढी ब्याऐंशीहून कमी आहे तर ती संख्या खालीलपैकी कोणती मी काय केलं ती संख्या यक्स मानली ती संख्या मी यक्स मानली ओके okay. आता ती संख्या एक्स मानली मग काय केलं बाबा तेवढीच जास्त आहे हे पहा यक्स ही संख्या चौपन्नहून तेवढीच जास्त हां काय म्हणते इकडे बा चौपन्नपेक्षा यक्स जास्त आहे चौपन्न हिचं व्हॅल्यू मोठे ना अलीकड लिहिल्यावर लहान व्हायली नाही चौपन्नपेक्षा एक्स मोठी म्हणजे एक गोष्ट क्लिअर करा की एक संख्या चौपन्नहून तेवढीच जास्त आहे म्हणजे एक्सपेक्षा चौपन्न लहान आहेत आणि काय म्हणते की तेवढीच ब्याऐंशीहून कमी आहे म्हणजे ब्याऐंशीहून यक्स लहान आहे मग काय होईल बाबा हे ब्याऐंशी जशाला तसे हे वजा चौपन्न इकडं अधिक चौपन्न हे एक जशाला तसे हे वजा यक्स इकडं गेल्यावर अधिक यक्स मग दोन यक्स बरोबर चारन दोन सहा आठन पाच तेरा मग यक्स बरोबर एकशे छत्तीस भागिले दोन बे सकम बारा एक उरला बेआठ सोळा आणि म्हणून ती संख्या आहे अडुसष्ट ती संख्या काय आहे अडुसष्ट पहा आपण अतिशय सोप्या पद्धतीनं ज्या ज्या गोष्टी कामाच्या आहेत त्या शिकवायत आणि इथून पुढं आपल्याला त्या गोष्टीकडं पण भर द्यायचे पण तात्पर्य एक आहे तुम्ही पण कुठं सिरियस होता तेव्हा मला पण सिरियस होत आहे आणि सामाजिक विषय आपल्याला बोलावे लागतील आपण काय कुठल्या पक्षाचे कुठल्या व्यक्तीचे असे फॅन नाहीत आहे ना हां त्या व्यक्तीचं काम चांगलं आहे त्या चांगल्याबद्दल बी बोलू एखादा आपल्याला महत्त्वाची गोष्ट गोडे लावत असल तर त्याच्याबद्दल बी बोलावं लागलं चलो हा एकाच संख्येच्या चौथ्या भागाची पाचव्या भागाची बेरीज तिच्या तिसऱ्या भागावर अठ्ठावीसने मोठी आहे तर ती संख्या कोणती इथं इथेच आपण ती संख्या पुरो यक्स मानणार मग मला सांगा यक्स संख्येचा कितवा भाग पाचवा भाग नाही चौथा भाग एक संख्येचा कितवा भाग चौथा भाग एक संख्येचा कितवा भाग पाचवा भाग हा त्या संख्येचा कितवा भाग तिसरा भाग अठ्ठावीसनं काय आहे हे पाया दोघांची बेरीज तिच्या तिसऱ्या भागापेक्षा अठ्ठावीसनं मोठी आहे मग आपण पहिले याचा छेदच समान केला याला तीन न गुणणार तर हे काय होणार अठ्ठावीस तरीक चौऱ्याऐंशी म्हणजे इकडं पाय पहिले यांची बिरीज करू पाच गुणिले एक्स पाच एक्स चार गुणिले एक्स चार एक्स पाच चोक वीस आता हे पहा अठ्ठावीस तरी चौऱ्याऐंशी मग एक अधिक चौऱ्याऐंशी भागिले तीन आता केला तिरकस गुणा का पहा पाचन चार पहिले नऊ एक्स छेद वीस बरोबर एक साधिक चौऱ्याऐंशी भागिले तीन मग या तीन न गुणलं नऊ त्रिक सत्तावीस एक्स आता या वीसनं गुणलं वीस गुणिले एक्स वीस एक्स आता पाय रे बे आठ बेआठी सोळा शून्य दशाल तसा मग सत्तावीस एक्समधून वीस एक्स काय झाले मायनस बरोबर सोळाशे ऐंशी मग सोळाशे ऐंशी जशाला तसे आता सत्तावीसमधून वीस गेले काय उरले सात एक्स मग आता यक्स बरोबर सोळाशे ऐंशी सात गुणाकारातले भागा करात मग सात दोन्ही चौदा उरले दोन सातशे अठ्ठावीस शून्य दशाला तसा यक्स आपण काय मानली होती ती संख्या मग ती संख्या काय आहे दोनशे चाळीस ती संख्या काय आहे दोनशे चाळीस समजला का पहा प्रश्न यस हां वडिलाचे वय त्याच्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे यस मुलाचे सध्या वय वीस वर्ष आहे हा मुलगा आहे आणि हे वडील आहे मुलाचं वय वीस आहे वडील दुप्पट असल्यामुळं चाळीस आहे ते काय म्हणत आहे बाबा की तर किती वर्षापूर्वी वडिलाचे वय मुलाच्या वयाहून तिपट होईल हां आपण काय करू दहा वर्षापूर्वी हे काय होईल दहा वर्षाचे वडील वर्षा काय होतील तीस वर्षाचे पूर्वी घेतल्यावर दोघाचं वय वै कमी होईल आणि वाढविल्यावर दोघाचे वय वाढेल का वडील वाढल्याने पोरग जागीच थांबल का नाही मग झाले का वडील मुलाचा तिपट मग आपलं उत्तर दहा वर्ष चला एका परीक्षेत यक्स आणि वाय हे दोघे एकूण गुणापैकी क्रमशः साठ टक्के आणि तीस टक्के गुण घेऊन त्यांच्या प्राप्त गुणांची बेरीज सातशे त्र्याऐंशी आहे तर परीक्षा एकूण किती गुणाची यस पहिले टक्के या शब्दाचा अर्थ होतो पूर्व छेद शंभर टक्के या शब्दाचा अर्थ काय होतो छेद शंभर मग सात टक्के छेद शंभर तीस टक्के छेद शंभर आणि त्याला दोघांना मिळून मिळालेले गुण सातशे त्र्याऐंशी यस अपूर्णांकाची बेरीज करताना छेद समान एकदा लिहिला तीस नव्वद बरोबर सातशे त्र्याऐंशी आता मला सांगा हे शंभर भागाकारातले इकडे गुणाकारात गेले तर नव्वद बरोबर काय होईल बाबा इकडे पहा नव्वद आता परीक्षा आपण एक्स गुणाची मानू ना मग मा एक्स छेद साठ टक्के छेद शंभर आहे ना ते नव्वद एक्स होईल हे इथं एक्स मानणार ना पण हे कळलं का मग इथं नव्वद एक्स ओके तर मग काय होईल बाबा सातशे त्र्याऐंशी गुणिले शंभर मग आता सातशे त्र्याऐंशी गुणिले शंभर नव्वद गुणाकारातले भागाकारात बरोबर यक्स शून्याबरोबर हा शून्य कटला आपण म्हणलं नवी आठी बहात्तर नवी आठी बहात्तर उरले सहा आपण म्हणलं नवी साती त्रेसष्ट शून्य तशाल तसा आणि म्हणून ती परीक्षा पुरो आठशे सत्तर मार्काची असेल परीक्षा काय असेल आठशे सत्तर मार्काची असेल पा काहीला वाटेल फास्ट व्हायलाय तर काय करायचं थांबून थांबून व्हिडिओ पाहायचा कळलं का कळलं का किंवा वापस घेऊन पाहायचं लय मोठी गोष्ट अवघड नाही चला एक घड्याळ अठ्ठावीस ऐंशी रुपयाला विकल्यावर एका व्यक्तीला दहा टक्के होतो आपल्याला व्यवहार कसा बी विचारू काही बी विचारो पहा टीला प्रश्न आहे पोलीस भरतीला पण आहे कामाचा आहे जे घ्यालो ते लक्ष द्यायक ना पुन्हा बोंबलू नका अतिशय सोप्या पद्धतीने ॲपमध्ये बी घ्यालो तिकडे पण घ्यालोत मग काय करायचं व्यवहार कोणता बी असो आपल्याला पहिलं काम आहे की बाबा वस्तूची खरेदी किंमत माहिती पाहिजे मग दहा टक्के तोटा होतो ना ते सूत्र भित्र चुरी जाऊ द्या प्रत्यक्ष तोटा आणि हेन तेन काही घे नाही दहा टक्के तोटा होतो याचा अर्थ आपण शंभराची वस्तू नव्वद रुपयाला विकायलो आता वस्तू विकली केवढ्याला अठ्ठावीसशे ऐंशीला मग आपल्या डोक्यात प्रश्न पडला घेतली केवढ्याला हे म्हणलो मी खरेदी हे म्हणलो मी विक्री मग मी केला तिरकस गुणाकार शंभर गुणिले अठ्ठावीसशे ऐंशी भागिले नव्वद शून्य कट झाला मग मी काय म्हणलं नऊ त्रिक सत्तावीस एक उरला नऊ दोन्ही अठरा कळलं का बत्तीस गुणिले शंभर त्या वस्तूची ही होती खरेदी किंमत आता मला नफा किती पाहिजे पाच टक्के मग मी काय करणार बत्तीसशे रुपयाची वस्तू मी केवढ्या लिखावा असं विचारले मला नफा किती पाहिजे पाच टक्के छेद शंभर पाच दोन्ही दहा हातसाला एक पास्त्री पंद्रा, का, एक पंधरा पंधराने एक सोळा माझी वस्तू होती बत्तीसशेची कळलं का मला नफा पाहिजे एकशे साठ तर मला ती वस्तू विकावी लागेल तेतीसशे साठ रुपयाला केवढे लिखावं लागेल तेहतीसशे साठ रुपयाला काय उघडे नफातोट्याचा कुठलाही प्रश्न असो पहिलं टार्गेट आपल्या डोक्यात की आपल्याला खरेदी किंमत माहीत असायला हवी कधी कधी असते एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किंमतीच्या एकछेत पाचपट आहे कळलं का व्यवहारात होणारा शेकडा नफा कडा वांदे होते ना भाऊ आपले म्हणून मी काय म्हटलं प्रश्न काही विचारो आपल्याला खरेदी किंमत माहीत असणं गरजेचं आहे यस दोन संख्यांची दोन 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 बेरीज दोनशे छप्पन असून त्यांच्यातील फरक चौसष्ट आहे त्यापैकी मोठी संख्या कोणती म्हणते त्यापैकी मोठी संख्या कोणती याला डायरेक्ट पद्धत हां पण आता आपण डायरेक्ट गेलो काय म्हणा त्या दोन संख्या एक्साधिक वाह आहेत त्यांची बेरीज दोनशे छप्पन आहे त्या दोन संख्यांचा फरक चौसष्ट आहे यस मग आपण बेरीज करून एक्स आणि एक्स दोन एक्स वाय वाय कट झाले आठ सहा चार दहा सात आणि पाच बारा चला एक तीन मग आता तीनशे वीसला दोन न भागलं बे एक बे एक उरला बेसकम बारा एक्सची किंमत आली एकशे साठ मोठी संख्या एकशे साठ कारण का दोनशे छप्पनमधून एकशे साठ गेले तर साठ आणि साठ एकशे वीस आणि शंभर आणि शंभर दोनशे म्हणजे या दोघांचीच बेल काय व्हायला तीनशे वीस व्हायली म्हणजे मोठं कोण आहे एकशे साठ आहे बाकी बेदर व्हायची गरजच नाही ना यस पहा दहापासून तीसपर्यंतच्या संख्येमधील मूळ संख्या शोधून लिहिल्यास त्यांच्या मधोमध येणारी मूळ संख्या कोणती आता इकडे बा मूळ संख्या एक आहे अकरा एक आहे तेरा एक आहे सतरा एक आहे एकोणीस एक आहे तेवीस आणि एक आहे एकोणतीस आता या संख्या किती झाल्या पहा बरं संख्या किती झाल्या इकडे बा दहापासून तीस पर्यंतच्या संख्येमधील मूळ संख्या शोधून लिहिल्यास त्यांच्या मधोवध येणारी मूळ संख्या कोणती लक्ष द्या इकडे आता या संख्या किती आहेत ह्या तीन ह्या तीन याच्या मधात कोणी आहे का नाही उत्तर यापैकी नाही कारण सात असल्यावर इकडे तीन इकडं तीन पाच असल्यावर इकडे दोन इकडे दोन मधात सहा असल्यावर मधात नाही याच्या मधात कोणती संख्या म्हणते येणारी मूळ संख्या जर सम म्हणल्या असते तर आपण उत्तर वेगळं काढलं असतं कळलं का, का उत्तर वेगळं काढलं असतं याच्यात तुम्हाला उत्तर काढता येईल का नाही उत्तर यापैकी नाहीच हा बिना एकोणीस देसाल तर इकडे दोनच आहेत आणि इकडे तीन व्हायला मग आहे का नाही पुढं काय म्हणतोय पा एका संख्येच्या घनातून तिचा वर्ग वजा केल्यास उत्तर चारशे अठ्ठेचाळीस येते तर ती संख्या कोणती पाहा आता एक गोष्ट क्लिअर करा बावीसचा वर्ग चारशे चौऱ्याऐंशी चार्थे चार्थे आहे हां आता बावीसचा घन आणि बावीसचा वर्ग एवढं जर विचार केलं तर बावीसचा वर्ग चारशे किती आहे चौऱ्याऐंशी बावीसचा घन लय मोठा आहे त्याच्यातून हे वजा केल्यावर तर उत्तर येणार नाही कारण बाराचा घन सतराशे अठ्ठावीस आहे भाऊ तर त्याच्यातून चा बारा चार याचा जरी वर्ग वजा केला तरी तेवढं उत्तर कमी मिळते का नाही आहे एकवीसचा तर विषयच खलास नऊचा वर्ग सातशे एकोणतीस आणि सातशे एकोणतीसमध्ये एक्क्याऐंशी गेले तर तेवढं येत नाही मग पर्याय आपलं उत्तर आठ कसं बाबा तर आठचा घणा आहे पाचशे बारा आणि आठचा वर्ग आहे चौसष्ट आपल्याला वजा बाकी आली पाहिजे चार चारशे अठ्ठेचाळीस बारातून चार गेले आठ उरले इथं उरला दहा दहातून सहा गेले चार उरले इथं उरला चार आणि म्हणून ती संख्या आहे आठ ती संख्या आहे आठ पहा काय म्हणतात एका विद्यार्थी वस्तिगृहात वीस विद्यार्थ्यांना दहा दिवसाचा खर्च पाच हजार रुपये होता तर त्याच वस्तिगृहातील बत्तीस विद्यार्थ्यांचा सात दिवसाचा खर्च किती लय मोठा ताण घ्यायचं नाही वीस विद्यार्थी गुणिले दहा दिवस मग विद्यार्थी खर्च काय करायलेत किती रुपये पाच हजार रुपये आता बत्तीस विद्यार्थी सात दिवस खर्च किती लागेल तिरकज गुणाकार मग बत्तीस गुणिले सात गुणिले पाच हजार भागिले वीस गुणिले दहा बरोबर खर्च काटाकाठी शून्य 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 उत्तर सोळा मातापाबर सोळा पंचे ऐंशी आठ साती छप्पन इकडे बा हा एक शून्य हा एक शून्य मग पाच हजार सहाशे आपल्या प्रश्नाचं उत्तर पाच हजार सहाशे आपल्या प्रश्नाचं उत्तर एक मोटार तासी चाळीस किलोमीटर वेगाने दोन शहरातील अंतर सहा तासात कापते यस हे ए नावाचं शहर हे बी नावाचं शहर गाडी चालली काय किलोमीटर वेगानं चाळीस किती तास चालली सहा तास मग चाळीस प्रमाणं सहा तास म्हणजे या गाडीचा प्रवास आहे दोनशे चाळीस किलोमीटर एवढी गोष्ट क्लिअर झाली तिचा सुरुवातीला वेग काय होता चाळीस किलोमीटर आता हे दोनशे चाळीस किलोमीटर अंतर तिला पार करायचं आहे पाच तासात पहा ते पाच तासात अंतर कापवण्यासाठी तिनं वेग किती किलोमीटरने वाढवा मग चोक वीस चार उरले पंचाठ चाळीस आता त्या गाडीचा वेग काय झाला अठ्ठेचाळीस सुरुवातीला वेग काय होता चाळीस म्हणजे तिला वेग काय करावा लागला आठ किलोमीटरनं वाढ व्हावा लागला तिला वेग काय झाला आठ किलोमीटरनं वाढवावा लागला हे झालं पोरं आपल्या प्रश्नाचं उत्तर यस बापुढं काय म्हणते नागपूर ते वर्धा आणि वर्धा ते नागपूर थामा विना थांबा बसच्या दिवसभरात चार फेऱ्या पूर्ण झाल्या विना थांबा बसच्या चार फेऱ्या पूर्ण झाल्या म्हणजे इथं हा प्रश्न नीट जरा असं स्वतःला विचारा इथं फेऱ्या किती व्हायल्यात तर फेऱ्या व्हायल्यात पुरो आठ इकडे पहा ती इथून अशी चार वेळा गेली की नाही आणि पुन्हा ती इथं पण चार वेळा गेली की नाही मग तिच्या फेऱ्या किती झाल्या आठ मग आठ फेऱ्याप्रमाणे गाडीत प्रवासी किती होती जाताना बी तेवढे येताना बी तेवढे मग प्रवासी होते आठ दोन्ही सोळा हातसा एक आठ चौक बत्तीस आणि एक तेहतीस एवढ्या प्रवाशांनी प्रवास केला आता एवढ्या प्रवाशांना तिकीट काय ठेवतं एवढ्या प्रवाशांना तिकीट काय ठेवतं पंच्याऐंशी मग आता आपण काय केलं पाच सीस हातशे तीन पास्त्रीक पंधरा पंधरा तीन अठरा हातसा एक पाच त्रिक पंधरा पंधराने एक सोळा इथं स्टार आठ आथ सक्कम आठेचाळीस आठ आथ सक्कम अठ्ठेचाळीस चार आठ त्रिक चोवीसन चार अठ्ठावीस दोन आठ तिक चोवीसन दोन सव्वीस शून्य आठ आठ सोळा नऊ नवसहा नौ, पंधरा हाचाला एक सात सात एक आठ दोनाशी दोन अठ्ठावीस हजार पाचशे साठ अठ्ठावीस हजार पाचशे साठ सोबतय का पा अठ्ठावीस हजार पाचशे साठ इकडे पा हे पा इथं चार चार फेऱ्या झाल्या आणि येतानाच्या चार फेऱ्या चार फेऱ्या पूर्ण केल्या विनाथ थांबाबतच्या दिवसभरात चार फेऱ्या पूर्ण झाल्या एका ठिकाणी चार गेल्या पण येताना मी चार झाले ना रे फेरी काय म्हणतो एकदा जाण्याची आणि येतानाची धरली का आपण नाही ना मी या ठिकाणावरून बिकट गेलो तुम्ही मग एक फेरी झाली आपण पहा बरं ते म्हणतं ना मी एम टी येणार ना नाही मला त्याचं भाड द्यावं लागेल कळलं का हां मग तसं इथं प्रवासी एवढे होते त्याला एवढं तिकीट होतं उत्तर एवढं आलं आहे चला दहा ते तीस दरम्यान असणाऱ्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती आता पहिले तुमचं कामे दिलेल्या उदाहरणात एकूण विषम संख्या काढा पहा एकूण संख्या विषम काढायच्या कशा काढायच्या तर पहिले एकूण संख्या काढा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा गेली उत्तर आलं वीस याच्यात एक मिळा उत्तर एकवीस काय घेणं आहे याच्यामध्ये वीसचे निमपट करा दहा दहा याच्यामध्ये अकरा काय माहिती आहे का समसंख्या आहेत आणि दहा पुरो संख्या आहेत एकूण संख्या एकवीस आहेत याच्यामध्ये दहा सम अकरा विष अकरा काय आहेत हेकडं अकरा काय आहेत सम आहेत आणि का दहा काय आहेत विषम आहे आपल्याकडे सूत्र आहे की जर बेरीज करायची असेल तर एकूण संख्या कंसात पहिली अधिक शेवटची याला दोनने भागणे मग एकूण विषम दहा अकरा ते वीसमध्ये द सॉरी दहा ते तीसमध्ये पहिली विषम अकरा शेवटची विषम एकोणतीस याला दोननं भागलं इथं उत्तर आलं पाच कंस आणि कंसाच्या बाहेर गुणाकार एकोणतीस आणि अकरा चाळीस मग पाच चोकवीस आपलं उत्तर दोनशे आपलं उत्तर दोनशे काय म्हणलं नीट लक्षात घ्या पहिल्यांदा काय करायचं अशा प्रश्नात एकूण संख्या काढायच्या कस आता तोंडी जरी काढल्या दहा येते का नाही तुम्हाला दहा ते मध्ये पाच सम पाचवी विषम एकवीस ते तीसमध्ये पाच सम पाचवी विषम नाही जमलं मोठ्या संख्येतून लहान वजा करा आलेल्या उत्तरात एक मिळवा म्हणजे याच्यामध्ये पहा सुरुवात सम आहे विषम सम आहे म्हणजे याच्यात समसंख्या विषम पेक्षा जास्त जास्त तसं नसेल करा विची निम करा दहा दहा सुरुवात सम होती शेवट सम होता म्हणून सम अकरा आहेत विषम दहा आहेत मग एकूण विषम दहा दहा ते तीसमध्ये मध्ये पहिली अकरा शेवटचे एकोणतीस भागिले दोन उत्तर दोनशे चला पंधराशेच्या सोळा टक्के इकडे बा पंधराशे च्या मल्यावर गुणाकार सात टक्के टक्के मल्यावर छेद शंभर वजा बाराशेच्या मल्यावर गुणाकार तेरा टक्के महिल्यावर छेद शंभर समान छेद कट लय मोठं ताण घ्यायचं नाही मात्र इकडे पा पंधरा सकी नव्वद हे दोन शून्य ना हा एक शून्य तीन शून्य वजा इकडे पाय बारत्रिक छत्तीस हच्या तीन बारा एक बारा बारा तीन पंधरा हे दोन शून्य जशाला तसे ओके मात्र आपलं काम काय याच्यातून एवढे वजा करायचे कॉमन गोष्ट आहे पंधरा हजार सहाशे नऊ हजार उत्तर काय असेल यापैकी नाही समजायला का पा पंधराशे की नव्वद हे शून्य हे दोन तीन शून्य दशाला हाँ, सोला टके, हा सोळा टक्के सॉरी हा सोळा टक्के पूर्वा एक मिनिट एड बा पंधराशे च्या म्हटल्यावर गुणाकार सोळा टक्के म्हल्यावर छेद शंभर बाराशे च्या मल्यावर गुणाकार तेरा टक्के टक्के म्हणल्यावर छेद शंभर हे शंभर शंभर कट झाले आपण म्हणलं पंधरा सक्की नव्वद पंधरा सक्की नव्वद हच्याले नऊ पंधरा एक पंधरा पंधरा नऊ चोवीस हे दोन शून्य दशाला तसे वजा बार तरी छत्तीस हच्याले तीन बारा एक बारा बारा तीन पंधरा दोन शून्य दशाला तसे हे दोन शून्य हे दोन शून्य कट झाले सोपी आयडिया माता याच्यातून दोनशे छप्पन वजा करायचे दहामधून सहा गेले चार उरले तीन तेरातून पाच गेले आठ उरले एक एक गेला प्रश्नाचं उत्तर केवळ चौऱ्याऐंशी प्रश्नाचं उत्तर केवळ चौऱ्याऐंशी यस काय अवघड होतं का पहा इथपर्यंतच्या प्रत्येक गोष्टी आपण क्लिअर के केल्यात प्रश्न अतिशय सोप्या पद्धतीने घेतलेत असं आपल्याला दररोज एक व्हिडिओ एज्युकेशनल टाकायचा आहे हा यस आता पहा पाच विषयांच्या गुणाची सरासरी विषय पाच सरासरी पाच सरासरी गुणिले संख्या बरोबर बेरीज पाचा पाचा पंचवीस सच्चाले दोन पाच सत्तीस तीसन दोन बत्तीस तीनशे पंचवीस बेरीज आहे पाचा पाच पंचवीस सत्चाळीस दोन पाच सत्तीसन दोन बत्तीस आता त्या संख्या चार कोणकोणत्या आहेत एक आहे साठ एक आहे पासष्ट एक आहे सत्तर आणि एक आहे अडुसष्ट मग अठ्ठन पाच तेरा आठवण पाच तेरा आता इड्या बा पाचातून तीन गेल्यावर दोन उत्तर काहीच घेऊन जाईना बाकी बाकीचं बाकीचं घेणंच नाही आपल्याला हे याची बिरिज आठवण पाच तेरा मग तीन आपण वजाच करणार नाही शेवटी उत्तर बासष्ट नाही समजलं जाय चुलीत आण पाच त्या रात्र एक सात सातांचा सा चौदा चौदा सहा वीस वीसन सहा सव्वीस ठेवा जा कर अर्थ तूच बारा पाचातून तीन गेले दोन याचा आजचा बारा बारातून सहा गेले सहा उत्तर बासष्ट यस चला अशा पद्धतीनं हे प्रश्न टी ई टीला कुठल्याही परीक्षेला काम आले तर आपल्याला ते सोडून घ्यायचे आहेत उद्या ॲपमध्ये आप आपला रेग्युलरली क्लास असेल कुठलाही गॅप नसेल शार्प आपला टायमिंग असेल सव्वा चार चार दहा किंवा चार पाचला आपलं लेक्चर चालू होईल आणि मिनिमम पावणे सहापर्यंत सर्व सिलेबस कम्प्लीट होईल उद्या म्हणजे आज गांधी जयंती या जयंतीनिमित्त त्याच्यावर पुन्हा वीस टक्के सूट आहे सर्व लेकरांनी त्याचा फायदा घ्या आणि बड्यापैकी अभ्यास करा बाकी आपण सोबत आहोतच है ना चॅनल एज्युकेशनल असेल किंवा काही सामाजिक विषय असेल ती घेतल्यावर लय काय असं मनाला लागू दे जाणार का मी माझ्या मूळ जे काही क्षेत्र आहे ज्याच्यापासून आपण पुढं आलोत ते कधीच विसरणार नाही हा शब्द वारंवार बोलत असतो आणि त्याच्यापासून दूर पण जाणार नाही असेच साथ सदैव सोबत राहू द्या एवढीच एक तुमच्याकडून इच्छा आकांक्षा जय हिंद जय महाराष्ट्र